नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी रेसिपी आहे ती आपण बघणार आहोत, म्हणजे मिक्स व्हेजिटेबल लोणच्याची. चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि त्याला बनवण्याची कृती. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत मिक्स लोणचं. त्यासाठी लागणारे साहित्य, 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे, पोपटी हिरवी मिरची आहे, याचे असे लांब आपण तुकडे करून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम गाजर, त्याचे पण बारीक तुकडे केलेले आहेत. 1.5 इंच आलं पण अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि 2 कैऱ्या, याचे पण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ही मिरची काय तिखट असते का? नाही, ही मिरची तिखट नसते, ही पोपटी हिरवी मिरची आहे. आणि 4 लिंब, या लिंबांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. 1 वाटी राई घेतलेली आहे, ही आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे, घरचीच राई आहे. 1 मोठा चमचा मेथीचे दाणे, हे थोडेसे तेलावरती परतून घेतलेले आहेत आणि नंतर आपण वाटून घेतलेले आहेत. 2 चमचे हळद, 1/2 चमचा हिंग, 1 वाटी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, आणि ही गुळ पावडर आहे, ही सुद्धा चवीनुसार घालायची. 2 वाटा तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गरम करून घ्यायचंय. तेल आपलं टाकलेलं आहे, हिंग वगैरे, मेथीचे दाणे जे आपण भाजून घेतलेले आहेत आणि वाटलेले आहे. घातल्यावर काय बंद करायचं? आता आपण गॅस बंद करूया. तेल, मिरची पावडर, सगळं एकत्र ताटात काढून घ्यायचं. आपल्याला याच्यावरती हे गरम केलेलं तेल घालायचं आहे. आपण तेलात मसाले घातले नाही, कारण आपली तेलावरती मसाले घातल्यावरती आपली मिरची पावडर काळी पडते. हे सगळे ताटात घेऊन त्याच्यावर तेल, चवीनुसार गुळ, हळद, हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावर तेल घालूया. सगळं तेल घालायचं. हे आपण मिक्स करून घेऊया. आपल्या लोणच्याचा मसाला रेडी झालेला आहे. हे मिश्रण थंड झालं की आपण याच्यामध्ये थंड, हे मिश्रण थंड झालेलं आहे तर याच्यात आपण 4 लिंबाचा रस घेतलेला आहे, हा घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात या भाज्या घालून घेऊया. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. हे लोणचं शिल्पात किती दिवस टिकतं ग? हे जर आपण बाहेर ठेवलं तर साधारण 15 दिवस टिकतं, आणि जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं तर 1 महिना जातो. आता आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे. याला काय आता बळणीत भरून ठेवून द्यायचं. आपण याला बळणीमध्ये भरून ठेवूया. आणि बळणी पूर्ण सुकी पाहिजे. सुकी पाहिजे. जरा आपण त्याला ओलावा नकोय. हे काय मुराला वगैरे लागत नाही, डायरेक्ट खायला तयार आहे. आता आपण थोडस दाबून घेऊया, म्हणजे तेल आपोआप वरती येईल. कलर पण छान आलाय. अशा तऱ्हेने आपलं हे मिक्स लोणचं आता तयार झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं ही मिक्स लोणच्याची रेसिपी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आणि तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच पुन्हा येऊ आपण नवीन प्रकारचे व्हिडिओ रेसिपीज घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.